लय न मला भिजू द्या माझ काळी झलक लय नाचू न गाण वाजू द्या माझ काळी। धन्यवाद नितेजी पंडित यांनी सांगितलं की बघूया माझ्या राजाचं जे सिंहासन, कारण क्रिकेट हा भारतामध्ये धर्म मानला जातो। कैलास म्हात्रे यांच्याकडून लोबो मास्टर हॅट्रिक षटकार, सलग 3 षटकार मारले 1000 रुपये, मॅन ऑफ द मॅच। आणि त्यांच्यासाठी फक्त केजेन जे खेळाडू खेळतायत प्रेक्षकांसाठी 100 रुपये बघूया आयोजकांना जोगून आयव कॅच घेईल फक्त खेळाडू व्यतिरिक्त। यस केजेन जेवढे खेळू त्यांना मिळणार नाही जे प्रेक्षक। तर बारक्या कांबळे आता तरी जाता जाता हात साफ करून जा तर संध्याकाळची काही सोय होईल, कारण तुमच्यावर भविष्य अवलंबून आहे सोनू पाटील। तुम्ही ठेवले बर्गर कुक्का मग हुक्का का नाही तो पण ठेवा। जर आयवा झेलसाठी फक्त खेळाडू व्यतिरिक्त म्हणजे प्रेक्षक त्यांनाच फक्त 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल प्लीज। केजे मिळणार खेळाडूंना मिळणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे। आणि कोणी षटकार सलग 3 षटकार मारा 1000 रुपये घेऊन जा कैलास म्हात्रे लोबो मास्टर। आणि पहिला गोलंदाज पहिलं षटक घेऊन रोहित भेंडे बारक्या क्या आई निके पण तो बारक्या आहे ना बाजूला। मार्केट मध्ये MRP पेक्षा अर्धी किमतीत विकलेला जाणारा माल। आणि पहिला फलंदाज बाद अतिशय खराब सुरुवात नवीन वंडाऊंचा फलंदाज तर गोलंदाज असेल रोहित भेंडे। क्या बात आहे सोनी पाटील धन्यवाद देतो बघूया आपण चहा सामान सप्लाय दिला बघूया जशी मागणी तसा पुरवठा। आणि हा चेंडू आउटसाइड द्या स्टंप बॅकवर्डला गेला आता पंच करायचा आता बघूया पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा हा असेल डॉट बॉल। तर संघाची धावसंख्या फक्त 0 वर। आणि बारक्या कांबळे यांचा यस घुटना टेक तमाशा देख आणि मिळते 4 धावा अप्रतिम ड्राईव्ह। आणि हा षटकार असे जर तजून 2 मारले तर कैलास म्हात्रे लोबो मास्टर। आणि हा पहिला दमदार स्ट्रोक अप्रतिम नेत्र दीपक टायमिंग 6 धावांमध्ये बारके कांबळ्यांचा हा ब्रँडेड षटकार जशी तंत्र आहे भोजाची हातोटी आहे। आणि ह्या पूर्ण स्पर्धेमधला हा मराठे या धावा मिळतील व या परत अजून एक मारला तर कैलास म्हात्रे लोबो मास्टर यांच्याकडून 1000 रुपये मिळतील। ये दादा आवार घे ना गवार घे बारक्या कांबळे यू हॅव चान्स अजून जर षटकार मला 1000 रुपये कारण या प्रीमियर लीग मधले आत्ता मारले 2 षटकार कारण आतापर्यंत हा फ्लॉप झाला होता। ओ यस काय डिलिव्हरी पुन्हा येत यस सन्मान दिला
काही चेंडूची वाट बघायची, काही चेंडूची वाट लावायची, बारक्या तंत्राने अवलंबलं, पुन्हा एकदा सन्मान दिला, 1000 रुपये नको, फक्त विजय पाहिजे. क्या बाय सोनू म्हणते हा चहा दिसतो येवलेचा, आणि हा बुलटा चेंडू पुन्हा एकदा, आणि ह्या मिळते 4 धावा यस, आणि या षटकात धावाले जवळजवळ 17 दोन षटकार एक चौकार अशी आत्ताच बाजी बोहचार. धुंद फुंद फलंदाजी, जबरदस्त खेळ बघूया. चतुरस्त्र चौपेर फटकेबाजी, 4 धावसंख्या 17 माझ्या लाडाच्या हे माला आलो आज घेऊन सिनेमाला. बनून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला आलो आज घेऊन सिनेमाला. धन्यवाद कुणाल गोरे यांच्याकडून आमच्यासाठी, धन्यवाद. बघूया 500 रुपयाचं कॅश प्राईज, धन्यवाद. मंडळ आभारी आहे. तर धन्यवाद बघूया. बारक्या कांबळे पहिल्या षटकात दमका संघाची धावसंख्या 17 फॉर रन, बिनबाद 1700 दमदार धुंद फुंद बेधुंद सुरुवात. दुसरं षटक प्रगतीपदार बॉलिंग मार्क नवीन गोलंदाज संदेश कडू. आणि हा यस काय फटका आहे बघूया, पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका, आणि या मिळतील 6 धावा. आणि आयवा झेल मोठ्याला राहू द्या माग जरा, मोठ्याला राहू द्या माग जरा, बारक्याचं आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा, बारक्याचं आधी लगीन करा. कारण बारक्याचा था डोत जास्त, त्याला कसं मागे ठेवणार हा बारक्या. 3 षटकार. अरे बाबा आता बारक्या, अरे क्या बात आहे. आणि हे झाले बारके याचे मोठे 4 षटकार. बाबा स्प्रे मारताना विचार करा, हवा चालू आहे मांडीवर मारता, मात्र जर वरती गेला फ्रे तर काय होईल माहिती आहे का? जांगवर खेळावं लागेल, जांगवर. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा गुलकंद गिलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा गुलकंद. झुल्या झुलन पाहिजे तसे हळवा, कारण सोनू पाटील याच्या चेहऱ्यावर जास्त हास्य भारके कांबळे. अजून षटकार मारला तर कैलास मात्रे लोबो मास्टर 1000 रुपये मिळतील बघूया. तर बारके कांबळे थोडासा इंजोर झाले बघूया. तुम्ही 8 ठेवताना 8 हे मारले तर ते देऊ ना, ते त्याच्याशे ठेवूच नका ना. अरे 2 काय कमी झाले? तर संघाचा टोटल स्कोर झाला आहे 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट एड बघूया, फर्स्ट एड बॉक्स मध्ये बघूया, कारण बारक्या कांबळे जो मेन आता खरा फॉर्म मध्ये बघूया. जबरदस्त अटॅक केलेले, अंदाधुंद फटकेबाजी, चौफे चतुरस्त्र खेळ, काय बॅटिंग केली बघूया. तब्बल 4 उत्तुंग षटकार, बेबंद बुलंद मॅग्नफिशियंट बॅटिंग फ्रॉम मिस्टर बारक्या कांबळे, याला म्हणतात वंडर बॉय. कामोटे संघाचा हा जबरदस्त खेळाडू आहे बघूया. सोनू
डीजे मास्टर यस खर मजा आता ही 90 वेल है खर संध्या देशी बार दरवाजे अर्धे खोलता बारक्या कांबळे खेलने तैयार सज्ज सावत डॉटबॉल कर थोड़ा सा इंजोर जाने बगूया कारण मनसाच तोड़ दुधा भाजल कि पार ताकि फुंकून पीत मनत मग नित्य सर संगित कि राजाच सिंहासन 42 मजे एक मन 40 किलो हा चेंडू 11 खेलने का प्रयत्न पुनः हाशेल व्हाइट बॉल व्हाइट डिलिवरी नासका चेंडू नरकातला चेंडू एक धावे का इशारा संकेत निर्देश पुस्ती मल्लीनाथी भाष्य भाकित प्रतिपादन एक धावे का संकेत इशारा निर्देश एक धाव मिले अवान्तर धाव संकेत भर संघा धाव संख्या 30 वर 30 फॉर द लॉस ऑफ वन विकेट षटक क्रमांक दुसरा प्रगति पदर बॉलिंग मार्ग पर तैयार गोलंदाजा बोहड़ रैम्प उमटा तैयार बारक्या कंबळे यांचा हा संघ बघूया अपने अस्तित्वाची लड़ाई कारण हा जवळजवळ संघ या स्पर्धेतून बाहेर फेकलाय फक्त तो जिंकला तो सोनू बांगल यांचं पितं मंगुजे त्यांचा उखल पांढरे होतील आणि हा म्हणजे सन्मान दिला बघा चेंडू गेलाय एक्स्ट्रा कवरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका त्याला परतवून लावले यस ओनली वन रन्स गेटिंग संघाची धाव संख्या 31 हा 100 मारले तर 5000 रुपये जगदीपनंतर मसाज कोणी करायचा त्याचा संध्याकाळचा 50 मारली तर 2000 कैलास मात्रे आणि हा पुन्हा दमदार स्ट्रोक राज्य करायची बारी आमची बंटी कोंडीलकर आणि हा पुण्याचा यस चांगला फटका दमदार स्ट्रोक होय ऑनसाईडला आणि हा मिळतील जवळ जवळ आणि संघाची धाव संख्या टोटल म्हणजे 37 दोन बाद 37 37 फॉर द लॉस ऑफ टू विकेट्स कस तुम्हाला कळना का खेत कैसा गावाला वैसा कशाला फुला धन्यवाद बघूया अतिशय चांगला वादन डीजे वादन सोनू पाटील धन्यवाद ते म्हणतात बारक्या कांबळे बर्गर पिझ्झा काय खाताय पाया मुंडी का बघा माझा शॉर्ट वर शॉर्ट शॉर्ट वर शॉर्ट ते गुडगे टेकून शॉर्ट वर षटकार चौकार आणि बाद झाल्यानंतर हजार ही म्हणजे शरद पवारांचा गेम आहे हो तिरकत चाल तर रोहित भेंडे ज्याचं म्हणते दुसरं षटक असेल बघूया पहिल्या षटकात 17 धावांमध्ये होते राईट आर्म होतं विकेट तयार
आणि हा चेंडू ऑनसाईडला खेळाचा दबूया, पुन्हा त्या चांगली डिलिव्हरी चेंडू, फॉरवर्ड शॉटला एक लपूया डॉटबॉल निर्धाव चेंडू, धाव संख्या पुन्हा एकदा स्थिरावलेली लपूया. हो अतिशय चांगली डिलिव्हरी, यस. कारण बारक्या कामलेदार हरला तर सोनू सोनी पाडे यांचं पण वाटोळ होईल, एका बरोबर दोन्ही जातील, म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. रोहित फेंडे तयार आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, येस चेंडू लॉंग स्टॉपला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू ऑन साईडला बघूया. तर एक धाव मिळते संघाचा, टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 39 म्हणजे 39, एक चांगली धाव संख्या 39. कमीत कमी 60 ते 70 धाव म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला हरवायचा असेल, 70-70. आणि हा बॅकवर्डला बोलला, पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेट काट बघूया, जबरदस्त टायमिंग आणि या मिळते 4 धावा. क्लासिकल फटका, तंत्रशुद्ध फटका, मॅग्निफिसेंट स्ट्रोक, बॅकवर्डला गेला, पंच केला चेंडू आणि मिळते हा 4 धावा. रमणीय स्ट्रोक, अनुपम अप्रतिम, लावण्य, सुंदर गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, चमत्कारिक फटका, स्तुत्य फटका, मॅग्निफिसेंट स्क्वेट काट, 4 धावा मिळते संघाची. धाव संख्या मुसंडी मारी 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 प्रगती बदल, राईट नाम हो द विकेट तयार, मिस्टर रोहित भेंडे. आणि हा या चांगला चेंडू, अचूक टप्पा, उत्कृष्ट मारा आणि मग फलंदाज बाद होईल, यस. कुणाल गोवार यांचा संघ किंग ऑफ कामोटे, तर कुणाल गोवार यांचा किंग ऑफ कामोटे, बरके कांबळे यांचा बघूया. कुणाल गोवार यांचा हा संघ पॅक केलेला आहे. पजानी देशी ओशीची सर गावठ्या दारूला येईल का, देशी ओशीची सर गावठ्या दारूला येईल का, तुरेवाल्याची सर या शक्तीवाल्या पारूला येईल का, का बुवा करून करून भागला देव पूजेला लागला, या वसंताच्या शब्दाला कधी नाही जागला, याचा ढोलक्या नागपुरीचा नाच्या चिंचवड पिंपरीचा, नाच्या चिंचवड पिंपरीचा हा शाहीर एकटाचा भोसरीचा. धन्यवाद. एका ठिकाणी स्पर्धा होती, स्पर्धा तर तिथंही इंग्रजी पत्रिका आमंत्रपत्रिका इंग्रजी होती, ते एक मालकरी बोत यांनी ते आयोजन केलं होतं, तर इंग्रजीमध्ये होतं एच बी पी, तर एच थोडासा फेंड जरा दिसतच नव्हता, राहिलं काय पुढचं, बी पी म्हणजे ब्ल्यू पिक्चर, म्हणजे मालकाला कुठं पोहोचवला बघा, तर नशीब आम्ही पत्रिका पहिले वाचतो. हरे भक्त परायण, लाव मग अशी मस्त लावलं होतं डीजे एस के पाटील. हो वॉट अ डिलिव्हरी, तडंबर आहे का काय, येस पंचांनी बाद दिलेला आहे म्हणजे आउट खलास. अरे जाऊ दे, देऊ दे मरू दे, आपल्याला तो हरलेला संघ आहे. पटेल पिलवांचा काय विचार करायचा, पोरग नापास झाले त्याचा विचार करायचा नाही, पण सोनू पाटीलला मात्र पाहिजे पाहिजे. नवीन फलंदाज समीर पाटील, नेक्स्ट बॅट्समॅन नवीन फलंदाज. आणि प्रत्येक षटकाला 500 रुपये मिळतील बघूया, त्याला धावेला लावा, धावेला 500 तरी होणार नाही. द किंग ऑफ कामोटे बारक्या कांबळे,
लेपना महोदय विकेट चेंडूचा डीप मिड विकेटला पुन्हा जा यस फलंदाज बाद होईल म्हणजे विकेट क्रमांक फोर्थ फिफ्थ कोण विपुल पाटील आणि ह्या शॉर्ट पिचने हुक केला बघूया चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेनं लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्यामधून फक्त एक धाव मिळते एकसा ज्याचा कुछ भी नाही पाया मुंडी वजरी ब्रँड अँबॅसेडर विपुल पाटील पण बारक्या कांबळे किंग ऑफ द कामोटे नुसता असून फायदा नाही बघूया काय म्हणेन बाबा आणि हा चेंडू येस अप्रतिम डिलिव्हरी बघूया थोडासा स्विंग झाला एक जबरदस्त आउट स्विंगर आणि हा शेल डॉट बॉल संध्याकाळचे मारायला सांगत मग लक्ष्मी कशी घर द्यायची वा दोन अरे असं रे चल हे असं कुठं कायचे काय ए तुम्ही काय पण करता चल याला उचलायला पेलवान लागल विपुली विशाल पावा अक्षय पवार छोट्या मोठ्या ती गोड्याची ही शान भिकारी संघाचा कुणाल नायक संघासाठी करतो जीवाचे रान बघूया पुन्हा एकदा संघाचा टोटल स्कोर जागूया पहिल्या षटकात 17 दुसऱ्या षटकात 20 धावानंतर 6 आणि 2 म्हणजे टोटल स्कोर झाला 24 चेंडू मध्ये 45 आणि उर्वरित फक्त एक षटक बाकी आहे काय म्हणाल चलो विपुल पाटील कोपऱ्यावर अंडर 24 वर एक षटकार मारला तेव्हापासून ओरिजिनल बॅट्समॅन नक्कीच विपुल पाटील बघू आता गोमेश विपुल पाटील गुडघे टेकलेत आणि हा यस वाईट डिलिव्हरी घे घे राहू दे घे आला घे 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 ये पूर्व ते बघ येस आवड साहेब दे ऑफस्टंप नाही गाणी बोलायला लागेल कमरिया वावरिया खारीन टाकालू न बोईट खरबी लागालू तुझ्या जोडीला बाबूशा पाहिजे होता अरे धाव घे नीरज दे ना काय तू पण नीरज पण बघा आवराय बारक्या भाकऱ्यांच्या ऑर्डरी घ्या जाऊ दे तू मार सर ये जे आला बघ आई काय ग बेंडे रोहित बेंडे टॉपला घेऊन ते बॉल पकडला एक एक डेंगान तीर तीर पुढे बरोबर आहे ना दादा सामान पहिले सांभाळा पाहिजे फुटाचा अंत ठेवला तर सामान वाचेल घंटी वाजून गेला मग कोण ए धावना ए धावना नीरज ए काय झाला राव दे घे नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोर आम्ही ऑलराऊंडर त्याची धुवाधार बाजी आम्हीच मारणार
मात्रे बोलत बॉलर जो बार के काम ले ए जा चालू झाली लाईट आली जा लाईट आली जा अरे कोण अरे 30 का 32 आहे ते 30 का 32 आहे चला मॅच ऑन सचिन गुवारे ऑन द स्ट्राइक बारक्या काम रे पहिला षटक अपील केली आहे परंतु फेटाळून लावली आहे 50 धावांचा टार्गेट आहे तर इथे पा पहिला चेंडू निर्धाव आलाय सचिन गोवारी दुसरा चेंडू फेकून काढील पुन्हा एकदा उंचावून खेळचा प्रयत्न उंच उचललाय उंच उचलला नीरज त्या ठिकाणी तैनात इथे झेल पकडलाय पहिला मोहरा गारद सचिन गोवारी बॅक टू द पॅवेलियन यस सचिन गोवारी बैक टू द पैवेलियन यस बोला लोगो मास्टर कैलास भगत मात्रे ज्यांनी या स्पर्धेसाठी जी संपूर्ण लाईट व्यवस्था केली पुन्हा एकदा धन्यवाद देतो अतिशय दानशूर व्यक्तिमत्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व एस के भगत धन्यवाद देतो आपण कैलास मात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये तर वन डाउन द फलंदाज जर बारक्याचा संघ जिंकला तर कैलास मात्रे यांच्याकडून 2000 रुपये मिळतील यस काय राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू बॅट चिकड घेऊन चेंडूचा शॉट थर्डमॅनला पुरेदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी यस नवीन वन डाउन द फलंदाज संदेश कडू 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बाया बारक्या जर सामना जिंकू दिला तर वैयक्तिक तुमच्यासाठी 2000 रुपये कॅश प्राइज यस आणि हा एक दमदार स्ट्रोक आणि मिळतील 6 धावा धन्यवाद गुणवंत गोवारी अमर पाटील यांना फोन करायचा आपण गुणवंत गोवारी आणि हल्ला हा दमदार स्ट्रोक जबरदस्त टायमिंग वज्र टोळा भीम टोळा आसमानी फटका 6 धावा मिळते संघाची धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट मिस्टर बारक्या कांबळे ज्यानं मगाशी अतिशय चांगली फलंदाजी केली बघूया जर अशी फलंदाजी आपण मागच्या सामन्यामध्ये केली असती तर आपला संघ लाईव राहिला असता लाईव म्हणजे या स्पर्धेमध्ये तरी जिंकला तरी आपल्या 2000 मिळतील आणि सोनी पाटील काहीतरी देईल फुलने फुलाची पाकली कारण त्यांचा असते तो तुमच्यावर आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुश केला टॅप केला चेंडू बदलला चेंडूचा शॉर्ट पॉईंटला एक धाव मिळते संघाची धाव संख्या 7 लास्ट डिलिव्हरी फक्त इनमेम 5 चेंडू आणि 7 धावा 7 for 1 after 5 डिलिव्हरीज मिस्टर बारक्या कांबळे संघाच्या वतीनं पहिलं षट प्रगती पदावर बॉलिंग मार्गवर तयार KJN धाया गोवर यांना विनंती आपण अतिथी कक्षात द्यायचं आपलं हार्दिक स्वागत आहे उद्या काल्याचे कीर्तन रे या उद्या भंडारा पण आहे कारण लॉकडाऊनचं पण जेवण आहे बॉलिंग मार्गवर संघाच्या वतीनं पहिलं षटक लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट ओव्हर जोरदार अपील अतिशय चांगली डिलिव्हरी आणि षटक क्रमांक पहिला संपुष्टात फक्त 7 धावा आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 43 धावा सोनू पाटील तर 2000 रुपये कॅश प्राइज एस के भगत ज्यांनी या स्पर्धेसाठी विद्युत पुरवठा पुरविला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो बघूया लगातार 3 षटकार मारले तर एस के भगत यांच्याकडून 2000 रुपये कॅश प्राईज आणि संघ जिंकताल तर कैलास मात्र लोबो मास्टर यांच्याकडून बारक्यासाठी ओनली 42000 संघाचा काय होते होत्या पण बारक्या कांबळे जे उखल फांडरे होतील
सोनू 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 कौन आता है? एकटा सोनू आता तो षटक क्रमांक दुसरो प्रगति बतावर निकेश भगत बैकवर्ड गली जर सलग तीन षटकार मारे तो एसके भगत यांच्याकडून 2000 रुपये कैश प्राइज। निकेश भगत तैयार पहिला चेंडू षटक क्रमांक दुसरो प्रगति बताओ सांघिक दुसरो व्यक्ति पहले षटक राइट आम होता विकेट और हा चेंडू पुनः क्लास फटका यस चेंडू जाईल डीपीश पॉइंटला आणि या मिळतील आणि अतिशय चांगले क्षेत्ररक्षण सीमारेषेला लगत दोन धाव मिळतील। दोन धावेचा बेनिफिट संघाची धाव संख्या 9 वर आणि विकेट हॅट्रिक 1000 रुपये कैलास मात्र एक लोबो मास्टर। सलग तीन षटकार मारले तर बघू एसके भगत शंकर जाधव यांच्याकडून रोख रुपये 1000 3000 टोटल 3000 टायगर ग्रुपचे पनवेलचे अध्यक्ष पैसा ही पैसा। निकेश भगत आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग फुल पॉवरफुल सक्सेसफुल तोलून मापून मारलेला हा उदंड फटका बेबंद फटका उत्तुंग षटकार गगनचुंबी गगनभेदी। धन्यवाद एवढं धन्यवाद बघूया। पुन्हा एकदा 6 धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाले 13 वर 15 वर 15। सलग तीन षटकार मारला तीन षटकार मारा 3000 रुपये घेऊन जा विकेट हॅट्रिक 1000 रुपये कैलास मध्ये लोबो मास्टर आणि हा शॉर्ट पिच चेंडू काय फटकाय बघूया। मनगटाचा वापर पण तो पंजो हवेमध्ये असेल आणि फलंदाज बॅकफुट यस तो बघा सोनू पाटील मग दुसरा गडी घरत दुसरा हद्रा दुसऱ्या फेकेचा पदान प्रभात दुसरी गळती गच्छंती दुसरी विकेट नेस्तनाभूत नामशेष नामहरम दुसऱ्या फेकेचा पदान 15 धावा अतुल संघाची धाव संख्या 2 बाद 15 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। निकेश भगत यांचा हा पहिला बळी सम्या सोनू यांचे पुन्हा एकदा हवेमध्ये असेल ओ व्हाट अ कॅच यस खरं म्हणजे याला बक्षीस द्यायला पाहिजे बघूया अप्रतिम छेल यस यस होगा ओके नके नके तीन बात 15 अरे विकेट हॅट्रिक इज ऑन विकेट हॅट्रिक बघूया किती 500 रुपये गौरव चिकळे चिपळेकर कैलास मात्रे हा म्हणजे टोटल 1500 यस 1500 जर अजून एक विकेट घेतली निकेश भगत आणि हा पुन्हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग नेत्रदीप फटका नयन सुखद फटका 4 धावा मिळतील दमदार स्ट्रोक मॅग्नफिशियन कव्हर ड्राईव्ह चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस मेलोडो स्ट्रोक्स धन्यवाद डिगाबडे धन्यवाद मुरिया पहिल्या षटकात धावाले असतात नंतर तेवढा 12 म्हणजे टोटल 12 चेंडू आणि 19 धावा 3 बाद 19 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 12 बॉल उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज 18 चेंडू 31 म्हणजे 10.33 असं टार्गेट असेल बघूया। सचिन गोवर याची पहिली फेरी पहिली झाली आम्ही मोजली पहिली
आणि गोलंदाज नीरज मात्रे तिसरा षटक घेऊन गोलंदाज तयार. लगेच बारक्या याची वाटचाल आहे बघूया. बारक्या 2000 रुपये मिळतील. 2000 वाटचाल. पण त्यांना भूत किती झमतील माहिती आहे. 2000 2-2 रुपयाले वाटायला तरी बस होईल. विकास धन्यवाद. लॉंग ऑफ लॉंग ऑन सोनू पाटील तर सकाळपासून आहे. राईट राऊंड द विकेट आणि हा शॉर्ट पेजने हुक केला बघूया. जबरदस्त टायमिंग लॉंगलेगच्या डोक्यावर अप्रतिम फटका नेत्रदीपक टायमिंग ह्यूज सिक्स मॅसिव्ह सिक्स माइटी हिट इट. धाव संख्या झाली 25 23 19+4. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा दिशाहीन चेंडू यस भटकते आत्मा की तरह गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप. अवांतर धाव संख्या बस संघाचा टोटल स्कोर 24 उर्वरित फक्त इनमिन 26 धावांची गरज. हो काय गोलंदाजी येस पुन्हा एकदा कम बॅक जबरदस्त पुनरागमन जबरदस्त वापसी. पहिल्या चेंडूवर पडला मार त्याच्यानंतर अवांतर त्याच्यानंतर कम बॅक व्हेरिएशन. नक्कीच हस फलंदाज आहे कारण पॅनचं पहिलं बटन तुटलं की जाऊ दे दुसऱ्या बटनावर. येस आणि अशा प्रकारे बारके कांबळ यांचा हा मेन जो आडसर अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. आणि बारक्या कांबळे आपल्याला चान्स आहे पूर्ण बघूया. 2000 बेनिफिट मिळेल बघूया. समीर शेळके मिस्टर समीर शेळके बघूया 4/24 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. न्यू मॅन न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज समीर शेळके बघूया संघाच्या वतीने तिसरा षटक प्रगती पदावर. पंधरा चेंडू आणि 23 धावांची गरज. 50 मॉल्स टू गो 26 राईट आर्म राऊंड द विकेट तयार. हो आणि पुन्हा चांगला चेंडू यस कम बॅक करतोय आणि हा निर्धाव चेंडू पहिल्या चेंडू जरी मार पडला नंतर मात्र एक जबरदस्त गोलंदाजी टिचून मारा भेदक मारा. 26 पाहिजे 12 मध्ये 14 मध्ये 26 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. अजूनही मॅच बॅलन्स आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल. एक रंगतदार सामना उत्कंठा वदक नाट्यमय रोमांचक सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा मती कुंटितना मेंदू सुन्न करणारा रोमहर्षक सामना. आणि ह्या पुन्हा एकदा वाईटचा इशारा यस आउटसाइड द ऑफ स्टंप अपेक्षापेक्षा जास्त बाहेर. एक धाव मिळेल एक धावेचा बेनिफिट एक धावेचा लाभांश. संघाची धावसंख्या झाली आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 12 25 14 25 50 50 पाहिजे. अर्धा टप्पा पार केला अर्धा टप्पा पार करायचा आहे.
भाई वाडर का समझ भाई मानसरोवला के जे एन ला यस आता मात्र या सामन्याचा खरोखर म्हणजे अष्ट पहिलं खेळाडू कोणी केलं असं बारक्या कांबळे म्हणजे या सामन्यातला हा कोरोना व्हायरस मिस्टर बारक्या कांबळे यस आणि 12 चेंडू आणि 19 धावांची गरज 12 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 19 रन्स 12 चेंडू 19 धावा एक रंगतदार सामना पुन्हा या ठिकाणी धावा आणि चेंडूचे गणित फॉर्म्युला इक्वेशन समीकरण आणि गोलंदाज निकेश पाडेल फलंदाज आणि गोलंदाज बारक्या कांबळे म्हणजे पहिल्या षटकात किती लावल्या 7 धावा दिल्या होत्या नक्कीच ओके टपरी टपरी की टपोरी नाही माझ्या ते काय मराठी भाषा आहे टपरी संघटनेचा अध्यक्ष तर बारक्या कांबळे याचं स्वतःचं दुसरं षटक आणि 12 चेंडू आणि 19 धावांची गरज या षटकात जर बारक्या कांबळ्याने टिचू मारा केला पुन्हा एकदा कमबॅक कधी बघूया पहिला चेंडू तयार हो अतिशय चांगला चेंडू येस वेगाने निघून गेलाय जबरदस्त कलेक्शन गॅदर केले इष्टरक्षकाने हा असेल डॉट बॉल 11 चेंडू 19 धावा 11 बॉल्स टू गो नीडेड 19 रन्स 11 आणि 19 काय सामना बघूया काय मॅच क्लोज मॅच आणि हा मुन्याचा चांगला फटका येस अप्रतिम फटका तितक्या सफाईने चेंडू जाईल लंगोबाने डीप एक्स्ट्रा पॉईंटच्या मधून दहा चेंडू 18 म्हणजे 1.80 1.80 आणि चांगला चेंडू येस आणि फलंदाज बाद येस पाहिजेत लेग बिफोर सोनू देखो धन्यवाद अगर या सामन्याचा हिरो खरा म्हणजे वन मॅन शो मिस्टर वन मॅन आर्मी बारक्या कांबळे कारण गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिकडे चेतन गौरीने असं वाटतं रांगोळी घातली तिकडे बघ ना गुलाबी ही गुलाबी हवा चेतन बस पकडा बघा 2000 काय धडपड चाले एवढी लोक भैया मेहनत करत नाही अशी मेहनत पहिले केली असते बस आला परीक्षांचा अभ्यास करून फायदा काय आहे कारण आपला संघ आहे बाहेर पण आत येईल तो सोनू तो त्याची वाट बघतोय मिस्टर बारक्या कांबळे तयार वंडर बॉय ऑफ कामोटे बॅकवॉस क्वेलेग आणि मिडवे यांच्या मधून पुन्हा एकदा 2 धाव मिळतील आणि फलंदाज बाद येस काय फेक केली जबरदस्त कलेक्शन वास्तविक 2 धाव व्हायला पाहिजे होत्या बघूया विकेट वर नाही आहे सुपर ओव्हर बघूया संघाची धाव संख्या झाली 34 ना रे 35 जिंकण्याची 15 धावांची गरज धन्यवाद डिजेबल धन्यवाद बघूया तर उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज टोटल स्कोर झाले 35 35 अरविंद अरविंद चिमणे थर्टी फाईव्ह 7 बाद 35
सात बाद 35 आता राहिलेला फक्त हा तळाचे फलंदाज बुडाचे फलंदाज फक्त स्पेट स्पर्स बाकी आहेत. नक्की नक्की शेपूट शेवटचं शेपूट धोतो भालदार चोबदार बारके कांबळे यांचा लास्ट डिलिव्हरी म्हणजे लास्ट चेंडू शेवटचा चेंडू. येस फलंदाज बाद म्हणजे आठवा फलंदाज बाद राहिलेला फक्त आता सहा चेंडू आणि 14 धावा. नाही जो नाही नाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यस तीनों नहीं तीनों मर गए बच गए क्या. पहिल्या षटकात 7 धावांनी दुसऱ्या षटकात बारके कंपनी मोजल्या 5 म्हणजे 12 चेंडू 12 धावांनी विकेट म्हणजे एक जबरदस्त खेळ बघूया बारके कंपनी यांच्या माध्यमातून. उर्वरित 6 चेंडू संघाच्या वतीने अंतिम अख्याचा निर्णायक षटक 6 चेंडूने जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. जर सामना बरोबर सुटला निकष सुपर ओव्हर आहे. चला गेम जरा स्पीड अप करा प्लीज. शेवटचा गोलंदाज समीर पाटील तर उर्वरित शेवटचा षटक या ठिकाणी सोनू सोनू आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा येस आणि या मिळतील 4 धावा. उर्वरित चेंडू 5 आणि धावा पाहिजे 10 धावा पुन्हा एकदा कमबॅक करते. आणि हा पहिला चेंडू शॉर्ट पे चेंडू बारके कांबळे तर या ठिकाणी आमचे थोर व्याख्याते सूत्रसंचालन महाराष्ट्र भूषण आमचे सन्माननीय नेतेजी पंडित यांनी आमच्या विनंत मान देऊन आला आहात. त्या ठिकाणी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित करते बघूया. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्हाने शाल देऊन बघूया. तर नेतेजी पंडितांना विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा प्लीज. आपण आलात या स्पर्धेची शोभा अतिशय जबरदस्त आणि सन्माननीय एस के भगत आपल्या शोभा असते साहेबांचा सत्कार करायचा बघूया. नेतेजी पंडित थोर सूत्रसंचालनकार शिवचरित्र ज्यांना मुखोद्गत आहे शिव व्याख्याते आणि हे शेवटचे जोडी आहे बघूया. आणि उर्वरित 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. 5 मस्ट गो नीडेड 9 रन्स. प्लीज प्लीज जर सामना जिंकलात कैलास मात्रे बारक्या आपल्यासाठी 2000 रुपये मिळतील. हे लास्ट लास्ट शेवटची जोडी आहे बघूया. शेवटचा जोडा मैदानात माझे तैनात प्रशांत म्हात्रे उर्वरित चेंडू राहिलेत 4 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो नीडेड 9 रन्स. समीर आपल्यासाठी धाब्यावर आहे. आणि हा चेंडू पुन्हा आता येस आणि ह्या मिळते 4 धावा. बारक्या कांबळे फट जेवढी मोठी ठेवलंय घुसणार नाही तर काय करणार.
रंगाने अंगात आली बारक्या कामण्याच्या अंगावर आली तर उर्वरित चेंडू 3 धाव पाहिजे 5 धावांची गरज यस यस राईट मोहदेव हो यस अप्रतिम डिलिव्हरी काय गोलंदाजी अशी गोलंदाजी केली असते नकुया आणि उर्वरित चेंडू 2 राहिलेत बघूया या गोरज मृतावर कारण ही भैरवी आहे खरं स्थापना त्यांनी केली ती उत्तर पूजा आम्ही करतो इनकेस पंडित पुन्हा एकदा ते 2 बॉल्स टू गो नीडेड आणि 4 सुपर ओव्हर राहील तर सामना जर लेवलमध्ये आला तर सुपर ओव्हर निर्णायक विजयासाठी 5 धावांची गरज म्हणजे 5 धाव काढावे लागतील तर आपण जाल बघूया बारक्या कांबळे संपूर्ण अस्तित्वपणाला प्रयत्नांची शिकस्त अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न आणि चेंडू जाईल बघूया पुन्हा एकदा 2 धावा मिळतील का बघूया आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद होईल 2 धावा मिळतील आणि उर्व शेवटचा चेंडू कंपल्सरी 3-2 धावा केल्या तर स्कोर लेवल म्हणजे सुपर ओव्हर सुपर होऊ नये ही श्रींची इच्छा येस म्हणजे वेळ वाचेल तर उर्वरित अंतिम आखेचा चेंडू नेत्याचे पंडित धन्यवाद देतो आमचं सौभाग्य की आपण आमच्या सभोवत आलात असा योग पुन्हा यावा खरं अतिशय जबरदस्त ज्यांच्या मुखातून शिवचरित्र म्हणा व्याख्यान म्हणा बघूया अतिशय जबरदस्त माहिती जबरदस्त अनुभव आणि फेक फेक शब्द फेक लास्ट डिलिव्हरी आणि आजच्या दिवसातला हा अंतिम शेवटचा चेंडू टाळ्याबाजू आपलेच निर्णायक चेंडू राईट ऑफ द विकेट या बारक्या कांबळे याला 2000 रुपये सोनू पाटील याचे उकल पांढरे आणि या सामन्याचा हिरो अर्थातच बारक्या कांबळे चला मैन ऑफ द